नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. टंचाईच्या संदर्भामध्ये पुरंदर तालुक्यातल्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर आणि सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबर दुष्काळीच्या दृश्य परिस्थितीच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि असणाऱ्या अडचणी याच्या संदर्भामध्ये आज आपण त्या ठिकाणी चौथी मीटिंग करावायच्या उपाययोजना आपलं असलेलं प्रिपरेशन दुष्काळ पाण्याची पिण्याच्या पाण्याची अडचण त्याचप्रमाणे वापरायच्या आणि जनावरांच्या पाण्याची अडचण आणि चारा या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सर्व खात्यांची मीटिंग माननीय प्रांत महोदय त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब आणि सर्व पंचायत समितीच्या आणि इतर सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेतली गेली होती. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 18-9 पहिली मीटिंग आम्ही जूनमध्ये घेतली होती. पाऊस थोडासा लांबल्यानंतर जून एंडला त्यानंतर ऑगस्टमध्ये मीटिंग झाली होती आणि 18-9 मीटिंगमध्ये आपण दुष्काळी तालुका त्या ठिकाणी जाहीर करावा की आपल्याकडे 100 मिलीमीटरच्याही खाली पाऊस झाल्यामुळे दुष्काळी तालुका जाहीर करावा अशा प्रकारची शासनाला त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे राज्यामधले जे पहिले 40 तालुके त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून जाहीर केले त्या 40 तालुक्यांमध्ये पुरंदर तालुक्याचाही समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आता नव्याने जो GR त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढला आहे त्याप्रमाणे करावायच्या उपाययोजना आणि त्या सगळ्या सर्वसामान्य नागरिक शेतकरी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही प्रशासकीय मीटिंग होती. त्यासाठी आपण सर्व आलेलो आहात. तर आपल्या सगळ्यांच्या समोरच मीटिंगचे सगळे विषय मला वाटते झालेले आहेत पत्रकारांच्या समोर. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारले तर जास्त संयुक्तिक होईल. दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं आता पुरंदरला काय बेनिफिट? दुष्काळ जाहीर झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन महसूल जो आहे जमिनीचा महसूल याच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2023 GR प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये जमीन महसुलीमध्ये काही प्रमाणामध्ये सूट ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आजच AR ऑफिसमध्ये आम्ही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये त्याची मीटिंग लावतोय. पिकाचं जे कर्ज आहे त्याचं पुनर्गठन म्हणजे ज्या शेतकऱ्यांची मागणी येईल की आमचं पीक कर्ज पुनर्गठन करावं त्यांच्या पुनर्गठनाची प्रोसिजर त्या ठिकाणी सुरू करते आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्याला जरी 0% व्याजदराचं बेनिफिट देत असलं तरी काही शेतकरी हे त्या ठिकाणी कर्ज त्यांचं भरू शकणार नाही त्यामुळे शेतीच्या पुनर्गठनाच्या बाबतीमध्ये ती सूचना सहकार खात्याला करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतपीक कर्जाचं पुनर्गठन पीक कर्जाचं हे त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जी शेतीशी निगडीत कर्ज आहेत म्हणजे शेतीशी निगडीत जी काही कर्ज आहेत त्याच्या वसुलीला स्थगितीच्या बाबतीमध्ये मीटिंग घेण्यासंदर्भात AR सांगितले की ते पीक जे पी शेतीशी निगडीत कर्ज त्या ठिकाणी आहेत त्या कर्जांच्या बाबतीमध्ये ती स्थगिती कशा प्रकारे देता येईल आणि त्याचा त्यामध्ये शेतकऱ्याला जास्तच भार पडू नये शेतकऱ्याला फॉलोअप त्या ठिकाणी होऊ नये कारण दुष्काळ सदृश परिस्थिती उत्पन्नाचं साधन त्याच्याकडे कुठलंही नाही त्यामुळे ती एक वसुली स्थगितीच्या संदर्भामध्ये एक सूचना महाराष्ट्र शासनाच्या GR आहे त्याप्रमाणे AR ऑफिसला ती केलेली आहे. तिसरी म्हणजे MSEB माध्यमातून जे कृषी पंप आहेत कृषी पंपांच्या लाईट बिलामध्ये 33.5% सूट ही सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. ती सूचना MSEBला केलं आहे की ते लगेचच्या लगेच म्हणजे 31 ऑक्टोबरपासून ते त्वरेने शेतकऱ्यांना लागू करावं अशा प्रकारची बेनिफिट हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन जे शिक्षक आहे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा जे शुल्क आहे एक्झाम फीमध्ये त्या ठिकाणी माफी मिळणार आहे. तर ते इम्प्लिमेंट करण्यासंदर्भामध्ये जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना सूचना केली आहेत की सगळे महाविद्यालय आणि शाळांना परीक्षा शुल्काच्या बाबतीमध्ये सूचना आपण त्या ठिकाणी कराव्यात. त्याचप्रमाणे तहसीलदार महोदय आणि प्रांत मॅडमनी त्या ठिकाणी सूचना केली आहेत. रोह्याच्या अंतर्गत आता कामांचा निष्कर्ष करून अधिकची कामं दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये रोह्याची कशी घेता येईल त्याच्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही विभागनिहाय मीटिंग लावून रोह्याची कामं त्या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये करतो जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आवश्यक तिथे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर्सची उपलब्धता आज जवळपास आपल्या 15 गावांमध्ये त्या ठिकाणी टँकर चालू आहे.
काही गावांमध्ये त्या ठिकाणी टँकर कमी होण्याचे प्रयत्न आम्ही करतोय. जलजीवन मिशन आणि आपलं जे MGPच्या माध्यमातून होणारे जे आता जलजीवन मिशनच्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचाही रिव्ह्यू आज आम्ही घेतलाय. काही योजना ह्या अपूर्ण अवस्थेत आहेत, त्या जर पूर्ण झाल्या जसं गाराडे धरणावरनं असणारी योजना, त्यानंतर पिलनवाडी धरणावरनं असणाऱ्या योजना ह्या जर परिपूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल की त्या गावांमध्ये प्यायचं आणि वापरायचं पाणी हे त्या योजनांच्या माध्यमातून आम्हाला पुरवता येईल आणि तिथे टँकर लावायची आवश्यकता पडणार नाही. तर त्याचाही रिव्ह्यू त्या ठिकाणी आम्ही घेतला आहे. जलजीवनचा रिव्ह्यू घेत असताना मोठ्या प्रमाणावरती काही ठिकाणी ढिले काम चालले, तर त्या ठिकाणी सुद्धा MGPच्या अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदच्या जल पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना, पंचायत समितीच्या, त्यांना मीटिंग घेऊन, सदर कॉन्ट्रॅक्टर, तिथल्या ग्रामस्थांच्यावरून मीटिंग घेऊन थोडंसं राजकारण. काही गावांमध्ये आज मला मुद्दामून आपल्या चॅनलच्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सांगितलं, काही ठिकाणी केवळ राजकारणामुळे पाणी ही क्रिएट केलं जाते. पाणी टंचाई पाण्याचा सोर्स आहे, जिथून पाणी पुरवठा त्या ठिकाणी प्यायचं पाणी येऊ शकतं, परंतु केवळ क्रिएट केलं जातं. तर तिथल्याही ग्रामस्थांना मला विनंती करायची की उद्या असं व्हायला नको की अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ती स्कीम पूर्ण करावी. तीच पाण्याची जर स्कीम पूर्ण झाल्या म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 450 कोटी रुपये हे जलजीवन मिशनसाठी मंजूर आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सासवड जेजुरी सोडून सर्व गावांच्या मंजूर आहेत त्या ठिकाणी. ह्या जर 100% इम्प्लिमेंट झाल्या तर नाझरं सोडलं आणि घोरवडी सोडलं तर सगळ्या गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे. नाझऱ्यामध्ये सुद्धा आम्ही MIDCची आज मीटिंग घेतलेली आहे. MIDCच्या माध्यमातून जसं 2019 आपण केलं होतं त्याप्रमाणे बॅक पाईपलाईन करून त्या ठिकाणी त्या तिन्ही स्कीम आहेत, म्हणजे पारगाव मालशिरजी योजना आहे, त्यानंतर आपल्याकडची मला वाटतं कोळविल्याची योजना आहे आणि मोरगाव एक योजना आहे. या तिन्ही स्कीमला आपल्याला MIDCच्या माध्यमातून पाणी देता येईल, जसं जेजुरी नगरपालिकेला आपण देतो आहे. तर त्याची सूचना आज त्या ठिकाणी केली, जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी, जनावरांच्यासाठी पाणी हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध व्हावं. खूप कमी ठिकाणी आम्हाला जितके टँकर्स कमीत कमी ठिकाणी देता येईल तेवढ्या कमीत कमी ठिकाणी टँकर न्यायचा प्रयत्न आहे. ह्याच्याबरोबर पुरंदर उपसाची सुद्धा मीटिंग त्या ठिकाणी घेतली. पुरंदर उपसाचे अधिकारी होते, आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत मला वाटते. आपल्या सगळ्यांच्या बरोबरच प्रेस कॉन्फरन्स माझीनी घेतली होती आणि त्यांनी असा आरोप केला की मी म्हणजे असं म्हणतो की पक्षीय पक्षामध्ये या आणि तर पाणी देऊ. खरं म्हणजे ते म्हणायची सवय त्यांना आहे आणि मला प्रत्यक्षदर्शी म्हणायची की सगळा तालुकाच माझ्याबरोबर, त्यामुळे कुणी माझ्याकडे यावं याची मला आवश्यकताच नाही, प्रत्येकाकडे जायची मला सवय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे मी पुरंदर उपसाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्यात 15 दिवसाचं शेड्यूल प्रत्येक गावाचं, कुठल्या गावाला कधी पाणी सोडणार आहे, किती पाणी सोडणार आहे, त्याचं शेड्यूल त्यांनी पुरंदर उपसाच्या अधिकाऱ्यांनी द्यायचं. त्या शेड्यूलची कॉपी त्यांनी तहसीलदार महोदयांना आणि प्रांत मॅडमला त्या ठिकाणी द्यायची, ती आपल्याकडे पब्लिक करायची प्रेस नोटच्या माध्यमातून. आणि जे एखाद्या दिवशी आज आपल्याला माहिती आहे त्या महोदयांनी तारही तोडले अकलेचे की पाण्याचा कचरा अडकतोय आणि कचऱ्यासाठी मंजूर आम्हीच केलं, काम आम्हीच करतोय, फक्त अकलेवरचे तारे तोडण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. आज अजितदादा पवारसाहेब पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला, आम्ही त्याच्याबाबत मागणी केली, दादांनी त्वरित केलं, त्याचं कामही अर्धवट चालू आहे. परंतु काल परवाही आपल्याला माहिती, मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये 1.5 तास पाऊस झाला, जवळपास 1/2 कचरा परत अडकला, परत 10 तास त्या ठिकाणी मोटर बंद होती. हे फक्त फुशारकी करायला जातात. आज त्यांच्या काळामध्ये म्हणजे पाटबंधारे मंत्री असताना त्यांना स्कीम पूर्ण परिपूर्ण करता आली नाही, मोटर बंद करता आल्या नाहीत. योजना आज आम्ही त्या ठिकाणी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून सगळीकडचे पाईपलाईन्स मंजूर केले, पाईपलाईन्स मंजूर करून त्या इम्प्लिमेंट करतोय आणि केवळ पुढाकार घ्यायचा. आज मला साधा प्रश्न त्यांना विचारायचं की आपण पाटबंधारे मंत्री असताना झोपला होतात का? त्यावेळेस स्कीमला 15 वर्ष झाली होती, 18 वर्ष झाली होती. 18 वर्ष झाली असताना का नाही पंप बदलले, का नाही एक्सटेंडेड लाईन जिथे आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये नेता येत होतं त्या केल्या? केवळ गुंजवणी ओढत राहिला, ना गुंजवणीचं पाणी आणता आलं आपल्याला, ना पुरंदर उत्सव प्रॉपरली मॅनेज करता आलं. आणि हे खरोखर तालुक्याचं दुर्दैव आहे. आज तरी
आज दुष्काळी परिस्थिती आहे, लोक दिवाळीमधून जे बाहेर पडली आहेत, आज अनेक ठिकाणी चाऱ्याचा टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे, प्यायच्या पाण्याची टंचाई आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अशा काळामध्ये राजकारण सर्व मंडळींनी बंद केलं पाहिजे आणि प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मला वाटते तालुक्यामध्ये काम केलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आज पदाधिकारी तुमच्या शेजारी बसलेत, कॉन्ट्रॅक्टर तुमच्या बरोबर बसलेत मांडीला मांडी घालून, आणि तुम्ही माझ्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल बोलताय, हे ह्याच्या एवढं दुर्दैव कुठलंच नाही आहे. आणि मला जाहीरपणे या ठिकाणी त्यांना सांगायचं की पुरंदर उत्सवाच्या बाबतीमध्ये मला जास्त त्यांच्यावरती बोलायचं नाही आहे, कारण बोलण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही आणि काही केलेलं पण नाही आहे. त्यामुळे पुरंदर उत्सवाच्या बाबतीमध्ये पारदर्शकता आम्ही 100% ठेवलेली आहे. पुरंदर उत्सवामध्ये 15 दिवसाचं शेड्यूल लोकांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, ते तहसीलदार ऑफिसच्या माध्यमातून, प्रांत मॅडमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. प्रेस नोटच्या माध्यमातून पुरंदर उत्सवाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्यात की त्या पब्लिक करा, आणि त्या दिवशी मोटरच्या प्रॉब्लेममुळे जर पाणी बंद राहिलं तर ते गाव एक दिवस एक्सटेंडेड जाईल, अशा प्रकारे त्याचं नियोजन होईल. आज हे करत असताना जानाई शिरसाईच्या बाबतीमध्ये सुद्धा 25 तारखेला जानाई शिरसाईच्या बाबतीमध्ये आवर्तन सुरू होणार आहे उजव्या कालव्याचं खडक वासल्याच्या, तर 25 तारखेला झाल्यानंतर रिसे पिसे राजुरी पांडेश्वर या ठिकाणी जवळपास 60 तलाव त्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. आणि मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी 9 तलाव त्याच्यातले आपण भरून घेतले होते, राहिलेले जे सगळे तलाव आहेत ते आपण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेतो. साधारणतः 10 तारखेपर्यंत हे तलाव सगळे भरले जातील. टंचाईच्या बाबतीमध्ये सुद्धा रिसे पिसे राजुरी त्याचप्रमाणे पांडेश्वर नायगाव ह्या परिसरातले तलाव आहेत, आणि त्याच्यातले काही तलाव हे आम्ही आयडेंटिफाय करतोय. जसे नायगावचा शेंडगे वस्तीचा तलाव आहे, त्याचप्रमाणे मसोबा तलाव आहे, मुंजाबाचा तलाव आहे, मगरपट्टा चांदगुडे तलाव आहे, त्याचप्रमाणे भगतवस्तीचा तलाव आहे राजुरीमधला. असे मोठे तलाव जे आहेत की ज्या ठिकाणी साठा मोठ्या प्रमाणावरती करू शकतो, ते तलावसुद्धा आम्ही टंचाईमधून भरून घेतो आहे, जिथून पूर्व भागातल्या काही गावांना टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी करता येईल. अशा प्रकारची नियोजन जानाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून आपण करतो, जेणेकरून जी दुष्काळी परिस्थितीची तीव्रता आहे ती थोडीशी कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी विंधन विहिरी ज्या आहेत किंवा बोरवेल नव्याने घेण्याच्या संदर्भात काही विहिरी, त्या विहिरींच्या कामाच्या संदर्भात आणि वनराईचे बंधारे असतील, इतर जी दुष्काळाची कामं आहेत ती घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना केली, त्याचाही आराखडा पंचायत समितीच्या माध्यमातून होतो आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही रिव्ह्यू आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे. कृषी अधिकाऱ्यांना आज आपण तालुक्यामध्ये जवळपास 10,000 हेक्टरपर्यंत चाऱ्याचं पीक दिलेलं आहे, परंतु आम्ही कृषी अधिकाऱ्यांना आणि कृषी खात्याला स्पष्टपणे सूचना केल्या आहेत, पुरंदर उपसाचं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे संगम डॅम असेल, माहूर डॅम असेल, आणि वीरच्या परिसरामध्ये म्हणजे वीरपासून लपतळवाडी, देऊर, मांडकी, जो बागायत पट्टा आहे तालुक्यातला, त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रमोट करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या धर्तीवरती पुरंदर तालुक्यामध्ये स्वतःचा चारा पण उपलब्ध करूयात, जो कृषी खात्याच्या माध्यमातून त्याचं मॉनिटरिंग होईल. चारा आम्ही शेतकऱ्याला बी बियाणं उपलब्ध करतो आहे, शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करतो आहे टंचाईच्या भागामध्ये म्हणजे पुरंदर याच्यातनं, आणि शेतकऱ्याचा पिकणारा चारा हा वेगवेगळ्या NGOच्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून खरेदी करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा, जेणेकरून ती टंचाई ही कृषी खातं, काही सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून त्याचं नियोजन करण्यासाठी आज कृषी खात्याला आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या. तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एकत्रितपणे चारा डेपोचं आणि चाऱ्याचं पिकांचं नियोजन हे आम्हाला त्या ठिकाणी ते देणार आहेत, तर पुढच्या आठवड्यात त्याच्याबाबत आम्ही आपल्यासमोर सांगू, परंतु आजच आपल्या पेपरच्या माध्यमातून याच्याबाबत आपण आव्हान शेतकऱ्यांना करावं की शेतकऱ्यांनी पुढं यावं, जेणेकरून आम्ही त्यांना चाऱ्याचं बियाणं उपलब्ध करून देऊ आणि त्यांचा पिकणारा चारा हा शासन त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून खरेदी करेल आणि तो चारा शेतकऱ्यांना उपलब्ध करेल.